मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड या विदर्भ व मराठवाड्याला जोडणाऱ्या प्रमुख रेल्वे मार्गाला 750 कोटी रुपयाचा बूस्ट मिळाला आहे या अर्थसंकल्पामधून. आणि आणखी या प्रकल्पासाठी साधारणतः 2.5 ते 3 हजार कोटीची गरज आहे, कारण महाराष्ट्रातील हा प्रकल्प मागास भागांमधील. मित्रांनो, या रेल्वेच्या प्रकल्पामुळे समृद्धीच्या मार्गावर नेण्याची ताकद असलेल्या बहुप्रतीक्षित वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे प्रकल्प आता आणखी याला गती मिळणार आहे. आणि याचे आणखीन डिटेल जाणून घेण्यापूर्वी, चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, वर्ध्यापासून चालू होणारा हा प्रकल्प विदर्भातील वर्धा यवतमाळ पुसद नांदेड उमरखेड हदगाव या मार्गे हा जाणार आहे. आता याला आणखीन गती मिळणार आहे, कारण या आपल्या बजेटमध्ये अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाला 750 कोटीच्या तरतुदीचे आर्थिक इंजन जोडले आहे. मात्र जाणकाराच्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आणखीन 2.5 ते 3 हजार कोटीची गरज भासणार आहे. मित्रांनो, ज्या वेळेला या मार्गाचं पहिल्यांदा भूमिपूजन झालं होतं, 284.65 किलोमीटर लांबीचा हा मार्ग 2009 तर त्यावेळेला मंजूर झाल्यानंतर त्यासाठी फक्त 274.55 कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र मध्यंतरी प्रकल्प हा खूप रेंगाळला आणि त्याचे बजेटही वाढले. आणि एकंदरीत या संदर्भात लोकमत बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजयदी दर्डा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. तसेच या विभागातील खासदार भावनाताई गौडी यांनी देखील या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले होते. परंतु आज जो एवढा कालावधी लागला, तर निश्चितपणे त्या प्रकल्पाचा बजेट हा वाढून गेला आहे. मित्रांनो, या प्रकल्पाला स्पेशल असा दर्जा देण्यात आला आहे आणि यासाठी स्पेशल वॉर रूम तयार केली आहे. आणि या कामात कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष सूचना दिली आहे आणि निधीची उपलब्धता आता करून दिली आहे. त्यामुळं गेल्या काही वर्षात या प्रकल्पाला आपल्याला गती मिळताना दिसते. आणि आपल्याला माहिती आहे, पहिला टप्पा हा कळंबपर्यंत देखील याचा पूर्ण झालेला आता दिसून येतो आहे. मित्रांनो, आतापर्यंत 1.10 कोटी आणि 7 लाख रुपये खर्च झाले असून त्यातून वर्धा जिल्ह्यातील देवळी भिडी आणि यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या रेल्वे स्थानकापर्यंतचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. तासी 125 किलोमीटर वेगाने रेल्वेगाडी चालवून देवळी ते कळंबपर्यंतची ट्रायलही पार पडली आहे. त्यामुळे वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी आणखी 12 जानेवारी 2024 मुहूर्त ठरवण्यात आला होता. परंतु नंतर 11 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची चर्चाही सुरू आहे. आणि या पार्श्वभूमीवर आज जाहीर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात वर्धा यवतमाळ नांदेड या प्रकल्पासाठी हा निधीही मंजूर झाला आहे. मित्रांनो, हा रेल्वे मार्ग वर्ध्यापासून आपल्याला माहीत आहे भिडी आणि कळंबपर्यंतचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याचं उद्घाटनाचीच आता आपण वाट बघत आहोत. परंतु यवतमाळ ते दारव्हा याचंही काम मित्रांनो 70% पूर्ण झालेलं आहे. आणि दिग्रस ते दारव्हा याचंही काम आपण चांगलं प्रगतीपथावर आहे. त्यामध्ये 60-70% काम झालेलं आहे. परंतु दिग्रस ते पुसद आणि पुसद ते उमरखेड हदगाव या परिसरामध्ये आजही पाहतो आपण मित्रांनो, काम सुरू झालेलं नाही आहे. तर ह्या अडचणी जाणून याला लवकरात लवकर निधी पुढील उपलब्ध व्हावा व याही विभागातील काम पुसद ते उमरखेड या परिसरातील लवकरात लवकर चालू व्हावं. आणि हा प्रकल्प म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, ह्याच सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आहेत. याचे जसे मित्रांनो डिटेल येतील, अपडेट येतील, ते आपल्या चॅनलवर देण्यात येतील. ही होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला, चॅनलला सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.